नमस्कार मी रमा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे शिवन क्लास शिका मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस इंच कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील जसं की कमेंटमध्ये विचारलं होतं की कटोरी ब्लाऊज पेपरवरती कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आपण करू शकतो का दुसरा प्रश्न म्हणजे आपण जेव्हा योगपट्टी कटिंग करतो आणि जेव्हा ती शिलाई करतो तेव्हा ती मोठी होते तर ती मोठी का होते तिसरा प्रश्न म्हणजे कोणत्याही मापाची तुम्हाला कटोरी तयार करायची असेल तर त्यासाठी कोणतं माप किती वाढवायचं हे सुद्धा सांगणार आहोत ही जी कटोरीची आपण कटिंग करणार आहोत ती इतकी सोपी आहे त्याशिवाय अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग करायला शिकलात तर हीच पद्धत तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरतीसुद्धा फॉलो करता येईल आणि तुम्ही कपड्यावरती डायरेक्ट कटिंग करू शकता ब्लाऊजचे माप पाहूया उंची आहे तेरा इंच छाती छत्तीस इंच कंबर बत्तीस इंच आणि पाठचा गळा सात इंच पेपर कटिंग करताना फोल्ड करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती मार्किंग करा पूर्ण लांबी घ्यायची आहे आणि प्लस त्याच्यामध्ये एक इंच घ्यायचं आहे पूर्ण लांबी आहे तेरा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथेवरती आपण शोल्डरचे माप देणार आहोत तर आपण गळा जो पाठचा गळा आहे तो सात इंच घेतला आहे त्यामुळे आपण शोल्डरचं माप सव्वा पाच इंचावरती टीक केला आहे आता आपण मुंडा खोली घेऊया छत्तीस इंच छातीसाठी आपण इथे सव्वा पाच मुंडा खोली घेणार आहोत वरती जितके शोल्डरचे माप घेतले आहे तितकीच माप आपल्याला इथे खाली घ्यायचे आहे आणि इथे एक टीक करून घ्यायचे आहे आता हे आपण सरळ जोडून घेणार आहोत इथे आपल्याला छातीचा चौथ्या भागाचा माप टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपण छातीच्या चौथ्या भागाचा माप टाकूया छाती आहे छत्तीस इंच तर नऊ इंचाच्या इथं आपल्याला टीक करायचं आहे नऊ चौक छत्तीस तर इथे आपण हे जुळून घेऊया जॉईंट करून घेऊया खालच्या बाजूला येणार आहे कमरेचा चौथा भाग कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येणार आहे आठ इंच आणि प्लस पाठीमागे एक टक्स असतो एक इंचा म्हणजे आपण नऊ इंचाच्या इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आता हे आपण दोन्ही भाग जे पॉइंट आहेत ते जॉईंट करून घेऊया शिलाईसाठी आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे तुम्ही दीड इंच ते दोन इंचापर्यंतसुद्धा घेऊ शकता तर मी इथे दीड इंच घेतलं आहे वरती दीड इंच आहे तर खालतीसुद्धा आपल्याला दीड इंचच घ्यायचं आहे आता हे जे शिलाई मार्जिन आपण घेतलं आहे ते सुद्धा आपण जॉईंट करून घेऊया आता आपण शोल्डर पट्टीचे इथं मार्किंग करून घेऊया शोल्डर पट्टी आपण तीन इंच घेणार आहोत जेव्हा आपण ब्लाउज ची शिलाई करतो तेव्हा शोल्डर कमी होत त्यामुळे तीन इंच घ्या आता इथे आपल्याला पाचच्या गळ्याचं माप द्यायचं आहे पाचचा गळा मी सात इंच करणार आहे आणि वरती अर्धा इंच शिलाई इथे आपण साडे सात इथे टीक केले आहे इथे वरती सव्वा दोन इंच आहे खाली तुम्ही अडीच इंच ते तीन इंचापर्यंत इंचा घेऊ शकता जसा तुम्हाला पाचचा गळा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घ्या तर इथे मी अडीच इंचाची इथे टीक करत आहे आता वरचा पॉईंट आणि खालचा गळ्याचा पॉइंट आपण जॉईंट करून घेऊया पाचचा गळा तुम्हाला कसा पाहिजे त्यानुसार आकार द्या तुम्ही पानाचा आकार देऊ शकता किंवा गोल आकारही देऊ शकता पाचच्या मुंड्याचा आकार देऊया त्यासाठी अगोदर हे माप घ्यायचं आहे आणि त्याच्या निम्म करायचं आहे निम्म केल्याच्यानंतर तिथे एक टिक करून घ्या त्यानंतर एक इंच पाठीमागे टीक करा वरती शोल्डरच्या इथे अर्धा इंच कमी करायचं आहे अर्धा इंचावरती टीक करा आणि त्यानंतर त्याला अशी तिरकी अशी एक रेस जोडा असे केल्यामुळे ब्लाऊजचा खांदा गळत नाही किंवा लूज होत नाही आता वरचा जो पॉइंट आहे तो आणि एक इंच जो पाटी केला आहे तो व्यवस्थितपणे जॉईंट करून घ्या इथे अर्धा इंच आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि मुंढ्याला आकार देणार आहोत तर मुंढ्याला तुम्ही अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पाठच्या बाजूला कमरेच्या इथे एक टक्स असतो तो टक्स आपल्याला अशा पद्धतीने मोजायचा आहे त्याचा निम्मा भाग करायचा आहे निम्मा भाग केल्याच्यानंतर तिथे एक टिक करायचा आहे आणि वरच्या बाजूला चार इंचापर्यंत तिथे एक आपल्याला पॉईंट करून पाठच्या बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंचाचा आपला टक्स तयार करायचा आहे आपण याच पेपरवरती कटोरीचा जो पुढचा भाग आहे तो काढणार आहेत त्यामुळे मी इथे टक्स देत नाही तर इथे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या कटिंग केल्याच्यानंतर दोन्ही भाग वेगळे करा आणि जी पाठची बाजू आहे ती दुसऱ्या भागावरती तुम्ही पाठचा गळा तिथे कट करून घ्या आणि हा जो भाग आहे याच्यावरती आपण कटोरीची कटिंग करणार आहोत म्हणजे पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने कट केल्याच्यानंतर तुम्ही जे दोन पेपर फोल्ड केले असतील ते बरोबर मध्ये कट करून घ्या आणि त्याच्यानंतर पाठचा भाग त्याच्यावरती तुम्ही काढा तर आता आपण याच पेपरवरती कटोरीची कटिंग करणार आहोत म्हणजे पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत तर ही खूप सोपी पद्धत आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काढायचं आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट कसा काढायचा ते पहा अठ्ठावीस इंचासाठी आपण निप्पल पॉईंट म्हणजे टक्स पॉईंट आठ इंच घेणार आहोत तीस इंचासाठी साडेआठ इंच बत्तीस इंचासाठी नऊ इंच चौतीस इंचासाठी साडेनऊ इंच म्हणजे अर्ध अर्धा इंच आपल्याला पुढे पुढे वाढवायचं आहे छत्तीस इंचासाठी इथे आपल्याला दहा इंच टक्स घ्यायचा आहे प्लस अर्धा इंच शिलाई म्हणजे आपण साडे दहा इंचावरती ते घेणार आहोत टक्स पॉईंट दिल्याच्यानंतर खाली किती मार्जिन बाकी आहे ते मोजा आणि तेवढंच आपण दुसऱ्या साईडलासुद्धा मोजून तिथे एक पॉईंट देणार आहोत आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आता आपण खाली योगपट्टीला आकार देणार आहोत त्यासाठी इथे आपण अडीच इंच घेणार आहोत आणि या बाजूलासुद्धा आपण अडीच इंचावरती एक मार्किंग करणार आहोत आता ह्या दोन्ही जे मार्किंग आपण केले ते आपण जॉईंट करून घेऊया हा आपला योगपट्टीचा भाग तयार आहे इथे योगपट्टीला आपण पहिला आपला कटरीचा पॉईंट मिळतो तर तो कसा तर ही जी जागा आहे ती आपला पहिला पॉईंट असतो अठ्ठावीस ते चौतीस इंचापर्यंत आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे छत्तीस ते चाळीस इंचापर्यंत आपल्याला पावणे तीन किंवा तीन इंच घ्यायचं आहे आणि त्या पुढील छातीसाठी आपल्याला साडेतीन इंचापर्यंत आपण घेऊ शकतो तर इथे आपण छाती पावणे तीन इंच घेणार आहोत पावणे तीन इंच काही जणांना कळणार नाही की पावणे तीन इंच किती तर पावणे तीन इंच म्हणजे अडीच इंचापेक्षा जास्त आणि तीन इंचापेक्षा कमी म्हणजे पहा तुम्ही अडीच इंचाची जी मोठी लाईन असते त्याच्यापेक्षा दोन लाईन पुढे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पावणे तीन इंच होतो ते इथे आपला पहिला कटोरीचा पॉईंट मिळाला आहे दुसऱ्या पॉईंटसाठी आपण अगोदर समोरच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे समोरचा गळा मी घेणार आहे साडेसहा इंच आणि वरती अर्धा इंच शिलाई म्हणजे एकूण सात इंचावरती आपण इथे टिक केलेला आहे आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर इथे आपला पाठचा गळा दिसत असल्यामुळे तुम्हाला कळणार नाही पण मी इथे गोल गळ्याचा आकार देणार तर अशा पद्धतीने आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे मी जरा त्याला डार्क करते म्हणजे तुम्हाला कळेल पुढच्या मुंड्याला आपण आकार देऊया त्यासाठी आपण पाऊण इंच म्हणजे एक इंचापेक्षा कमी इथे मार्किंग करायचे आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे पुढचा मुंडा हा पाठच्या मुंड्यापेक्षा छोटा असतो कटोरीचे दोन पॉईंट आपले काढायचे बाकी आहेत तर कोणत्याही छातीसाठी आपण इथून वरतून पाच इंच घ्यायचं आहे अर्धा इंच कमी जास्त होऊ शकतो तर इथे आपण साडेपाच इंच घेतला आहे कारण की वरती अर्धा इंच शिलाई तर साडेपाच इंचाच्या इथे एक टीक केल्या आहे पुढचा जो मुंडा आहे तिथून आपल्याला आतल्या बाजूला दीड ते दोन इंचापर्यंत टीक करायचे आहे तर इथे मी दीड इंचाच्या इथे टिक केले आहे तर हा आपला दुसरा पॉईंट आहे तर हे जे तीन पॉईंट आपले आहेत त्यांना आपण जॉईंट करणार आहोत तर जॉइंट करताना त्यांना गोल आकार द्यायचा आहे आणि जॉईंट करायचा आहे अशा पद्धतीने आपण हे तिन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत तर हा आपला कटोरीचा भाग तयार आहे योगपट्टी ही कधीही सरळ नसते त्यासाठी अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने योगला आकार द्यायचा आहे तर इथे आपला तिन्ही भाग तयार आहेत तर आपण तिन्ही भागांना नावे देऊया नंबर देऊया तर हा आपला एक नंबर योगपट्टीचे इथं दोन नंबर आणि कटोरी तीन नंबर आहे हे तिन्ही भाग आपण कट करून घेऊया तिन्ही भाग आपण कट केले आहे एक आणि दोन नंबर परफेक्ट आहे आपल्याला फक्त तीन नंबरची जी कटोरी आहे तिला वाढवायचं असतं तर ती वाढवणं खूप सोपं आहे एक पेपर घ्यायचं आहे आणि ही जी कटोरी आहे आहे तशीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर ही कटोरी आपण ड्रॉ केली आहे हे जे टक्स पॉईंट आहे इथे आपण मार्किंग करून एक सरळ रेश मारून घ्यायची आहे कटोरी काढताना काय लक्षात ठेवायचं आहे तो हा जो आपला टक्स पॉईंट म्हणजे निप्पल पॉईंट आहे तो आपल्याला वाढवावा लागतो कोणत्याही मापाची कटोरी काढण्यासाठी आपल्याला इथे जो भाग आहे तो वाढवायचा आहे आपला जो क टक्स पॉईंट म्हणजे निप्पल पॉईंट आहे तर तुम्ही कोणत्याही छातीचं काढणार असाल कटोरी तर हा जो भाग आहे आपला छातीचा पाचवा भाग प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मार्किंग करायचे आहे तर आता आपली जी छाती आपण घेतली आहे ती आहे छत्तीस इंच तर त्याचा भाग पाचवा येणार आहे सव्वा सात इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत याचा अर्थ आपण इथे पावणे आठ इंचाच्या इथे टीक करायचं आहे पावणे आठ इंचाचा निम्मा भाग म्हणजे अर्धा भाग घ्यायचा आहे आणि तिथे एक टीक करायचा आहे टिक, टिक केल्याच्या नंतर खाली ही जी टीक आहे आपण सरळ एक रेश मारून घ्यायची आहे सरळ रेश मारल्याच्या नंतर खाली इथे आपल्याला वाढवायचं आहे तर बत्तीस छाती म्हणजे अठ्ठावीस तीस आणि बत्तीस या छातींसाठी एक इंचच वाढवायचा आहे आणि त्यापुढील छातीसाठी आपल्याला सव्वा इंच इथे वाढवायचं आहे इथे आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे फक्त ही दोनच कामे इथे असतात आता हे आपण जे पॉईंट करून ठेवले आहेत ते अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊया आता ही, आता ही जी कठोरी आपण काढली आहे तिला आपण जेव्हा शिलाई मारणार ते शिलाईचं जे माप आहे ते आपण यामध्येच एकत्र करून त्यानंतर कट करणार आहोत तर इथे आपण पाव इंच घेतलेलं आहे अर्धा इंच ते आपन, पाव इंचच्या मध्ये आपण इथे माप घेतो म्हणजे शिलाईसाठी आपण मार्जिन घेतो खालीसुद्धा आपण पाव इंच एक्स्ट्रा घेऊया कारण की तिथेसुद्धा शिलाई होणार आहे त्याशिवाय इथेसुद्धा आपण पाव इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेऊया आता हे सर्व पॉईंट आपण जे केलेले आहेत ते आपण अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊया ही एकदम परफेक्ट कटोरी आहे आणि ही जी कटोरी आहे तुम्ही डायरेक्ट पेपरवरती न करता कपड्यावरती करू शकता बाकीच्या ज्या कटोऱ्या आहेत त्या जेव्हा आपण पेपरवरती कटिंग करतो त्यावेळी कपडा थोडासा आपला खराब होतो पण ही जी कटोरी आपण अशा पद्धतीने कट केली तर आपला जो ब्लाउज पीस आहे तो खराब होत नाही एक्स्ट्रा कट केला जात नाही पण तुम्ही जर नवीन शिकणारे आहात तर डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती कटिंग न करता आपण जितके कटोरीचे हे जे व्हिडिओ केले आहेत ते तुम्ही एकदा न्यूजपेपरवरती कट करा तर इथे आपण कटोरी कट केलेली आहे तर इथे आपला एक टक्स येतो तो, तो टक्स आपण दीड इंचाचा घेणार आहोत दोन्ही बाजूला दीड दीड इंचा आपल्याला हे पॉइंट करून घ्यायचे आहे आणि आपण हे जॉईंट करून घेऊया तर ही आपली कटोरी तयार आहे इथे आपण अशा पद्धतीने करून शिलाई मारतो आणि त्यानंतर आपली जी कटोरी आहे ती अशा पद्धतीने तयार होते तर पहा आपली छत्तीस इंचाची कटोरी तयार आहे एकदम परफेक्ट आहे तर इथे कमेंटमध्ये आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न आपण पाहूया तर इथे आपण तिन्ही भाग घेतले आहेत आणि योगपट्टीसुद्धा आपण कटिंग केली आहे पण योगपट्टी आपण जेव्हा कट करतो तेव्हा आपण पाठीमागच्या साईजने कट करतो पाठीमागे आपण एक इंचा टक्स घेतला होता पण जेव्हा आपण पुढे ही योगपट्टी लावतो तेव्हा आपल्याला एक इंच कमी करावं लागतं आणि त्याच्यानंतर ती योगपट्टी आपण पुढच्या भागाला जॉईन करायची असते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारा यापुढे छातीचं आपलं माप असणार आहे अडतीस इंच ते माप तुम्ही मला कमेंटमध्ये